मी शिवानी दिलीप खोडपे आपलं शेड्स ऑफ शिवामध्ये स्वागत करते. आज आहे नवरात्रीचा 8वा दिवस. नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या भेटीला खूप लेट येईल, मी नवरात्रीमध्ये नाहीच टाकणार. आणि आम्ही निघालेलो आहोत एका यात्रेला. तोंडापूरची यात्रा आहे, त्याचप्रमाणे वाकोदला एक साखरादेवी आहे, तिथली यात्रा आहे. तिथे दोघं ठिकाणी जाणार आहोत, पण मेन आजचं अट्रॅक्शन असं आहे की आम्ही जाणार आहोत एका जुन्या वेलवर, विहिरीवर, ज्याच्या बारो बोलतात तिला, पाय विहीर. मेन अट्रॅक्शन जे आहे, मीन्स अट्रॅक्शन म्हणण्यापेक्षा थोडं दुर्लक्षित झालेला भाग आहे हा. तोंडापूरमध्ये एक आहे पाय विहीर, ज्याला बारो बोलतात. आणि हे माझ्या मागे आहेत मंदिरं, जे बघू शकता तुम्ही. खूप सारे मंदिरं इथे आहेत, दिसत आहेत आपल्याला. त्यामध्ये आधी खूप साऱ्या मूर्त्या होत्या, प्रत्येक मंदिरामध्ये मूर्ती होती, पण काही काळांतराने थोड्या खराब झाल्या आणि पुरातत्व विभागाकडून त्या काढून नेण्यात आल्या ज्या होत्या त्या. अशा तोंडापूरमध्ये 3 बारो होत्या, त्यापैकी 2 बुजल्या आहेत, ही एक आता शिल्लक आहे. तर आपण आता इथून जाऊया आणि पुढे जाऊन घेऊया आपण दर्शन देवी मातेचं. थोडं लेट निघालेलो आहोत, आपण बघू शकताय संध्याकाळ झालेली आहे. बारोच्या राईट साईडने जो रस्ता येतो तो थोडासा गावाच्या बाहेर जातो आणि तो येऊन लागतो धरणावर. माझ्या मागे पाणी पडतं आहे धरणाचं, ती पूर्ण वॉल आहे धरणाची. आणि आम्ही आता वरती नाही जात आहोत बिकॉज आम्हाला ऑलरेडी लेट झालेलं आहे. आम्ही आता डायरेक्ट जाऊ मंदिरात आणि मंदिरावरून वाकोदला साखरादेवीला आणि नंतर तिथून पुढे जाऊया. थोडासा चेंज, माझ्या मागे रस्ता दिसतोय हा, हा खालून जाणारा रस्ता आणि तोच एक रस्ता वर येतो आणि तो येऊन मिळतो इकडे. आलोय आम्ही धरणावर आणि मग यानंतर आम्ही जाऊ. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा व्ह्यू. आपण दर्शन घेतलं आणि इथे खूप सारे नवस असतात, जे नवस फेडले जातात. आपण डायरेक्ट कारनेवरती आलेलो आहोत आणि ह्या माझ्या मागे ज्या आहेत त्या पायऱ्या आहेत, त्या पूर्ण खालपासून वरपर्यंत. बरीच लोक वेगवेगळे नवस करत येतात, काही गुडघ्यांवर चालत येतात. त्याचप्रमाणे आपण आता बघितलं प्रत्येक पानावर एक एक कापूरची वडी ठेवून वरती आलेले आहेत, तसंही काही एक नवस असतो. आपण दर्शन घेतलेलं आहे मातेचं, आता जाऊया आपण पुढे. I don't know that.
तर आपण आलेलो आहोत वाकोद येथे साखरादेवी इथे दर्शन घेण्यासाठी आणि आपण इथल्या काही स्थानिकांकडून आणि पंडित यांच्याकडून जाणून घेऊयात की ह्या देवीचं महत्त्व आणि याच्या मागची बॅक स्टोरी काय. नमस्कार. नमस्कार. आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल आमच्या दर्शकांनाही की इथली कथा काय आहे आणि इथली मान्यता काय आहे. जे काही दुःखी रोगी आजारी लोक असतात हे साखर आणि लोभान कबूल करत असतात नेहमी प्रमाणे. त्यांचे दुःख दूर झाल्यानंतर आले वाटप करतात आणि वर्षानुवर्षे आईचे नवरात्रीमध्ये 9 दिवसाचा उत्सव असतो आणि साखरादेवीचे एक महत्त्व आईचं जे स्थान हे त्याबद्दल जांभुळ्या ठिकाणी होतं. जांभुळ्या ठिकाणी लोक जायचे. जांभुळ असं गाव आहे ते वापरपासून 2-3 किलोमीटर अंतरावर. तिथं जाण्यासाठी तिची व्यवस्था नसायची, रस्ते नसायचे आणि आई एक स्वप्नात आली एक भक्ताच्या की तिथून आपल्याला हे स्थान इथं यायचं. मग मला 40-50 वर्षापूर्वी वाकोडात ते स्थलांतर झालं. स्थलांतर झाल्यानंतर छोटीशी एक जागा होती त्या जागेमध्ये आईचं स्थान बसलं. पण आईचे श्रद्धाळू जेवढे आहे महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या कार्यकर्तातून आहे. जसे श्रद्धास्थानचे भाविक भक्त वाढत गेले तसं तुम्ही ते बघत गेले की आईचं ठिकाण जे आहे एका छोट्याशा ठिकाणात आहे. काही भाविक भक्तांनी थोडंसं सहकार्य म्हणून पत्र दिले, कोणी सेल दिला, कोणी इंटरेस्ट दिला. असं करता 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 हे भव्य जिप्त स्थान इथे झालं. हे करताना काही पॉलिटिक्सचे लोक असतील, म्हणजे खासदार असेल, आमदार असेल, मंत्री महोदय असतील, ज्या लोकांनी अधिकारी पदाधिकारी त्यांनी सर्वांनी ते धाव घेतली. धाव घेतल्यानंतर त्यांनी बघितलं त्यातून आपल्याला खासदार फंडातूनही निधी मिळाला, आमदार फंडातूनही निधी मिळाला, जिल्हा परिषदमधूनही निधी मिळाला. असं निधी आपण त्या ठिकाणी देवच्या दरबारात तो सर्वांसाठी तो खर्च केला. त्यातून समाज मंदिर आणि दारेची व्यवस्था असं सर्व केलं. याच्यासाठी जोशी, गोसावी, जोगी, भराडी असं जे बॅकवर्ड समाज आहे तो मोठ्या संख्येने येते. महाराष्ट्राने दुकाने करून सोलापूर, सांगली, सातारा आईचं एक स्थान भरोच्या ठिकाणी गुजरातमध्ये तिथे पण आहे. तिथं पण लोक इच्छासाठी जातात. इथं आल्यानंतर प्रसन्न होऊन साखर वाटली जाते. काही लोक मला मोठ होऊ नये म्हणून प्रवास करतात. मोठ झाल्यानंतर तिथं भारोभारी साखर त्या आईला कबूल करतात आणि ते साखर तिथे रोज जवळजवळ कोणत्याही साखराची वाटली जाते. ज्या माणसाला डायबिटीस येते ते छटाक किंवा 100 ग्रॅम 2 ग्रॅम जरी खाते तरी तिला डायबिटीस येईल नाही असं होत नाही. लोक अंधश्रद्धा म्हणतात पण तसं इथं बघायला मिळालेलं नाही. आणि देवीच्या नावाने कॅसेटही तयार झालेले आहे. कॅसेट आपण काढली त्यावेळेस नामदार दिलीप खोडपेसर हे पण होते, अध्यक्ष होते जिल्हा परिषदेचे. त्यांचे असते आपण त्यांचं आपण केलेलं आहे. गिरीश महाजन सध्याचे मंत्री आहेत ते पण येऊन गेलेले आहे. लक्षात आहे कसे येऊन गेलेले आहे. आताचे पालकमंत्री गुलाबराव पाटील येऊन गेलेले आहेत. असे पॉलिटिक्सचे मोठे मोठे नेते दिवंगत आलेले आहेत आणि इथं 9 दिवस खूप यात्रा भरतील. यात्रेचं स्वरूप असतात थोडे आपण बघताय तिथं कधी असंख्य पब्लिक असते. 5व्या माळेला इथं लोकांना पाय ठेवायला जागा राहत नाही जेणेकरून आजूबाजूच्या 25 शेळीतील लोक इथे येतात. भाविक भक्त आपलं नवस कबूल करतात येतात. इथं असं नाही जसं आपण श्रद्धास्थान असतो तिथं मोमेडन दाते मिळतात तिथं मुस्लिम समाजाच्या महिलेचे सुद्धा अंगात येतं आणि अंगात आल्यानंतर त्यांचं संध्याकाळी रोज सायंकाळी ते आरती होते. पूजाच्या असते तिथं आरती केली जाते. आरती करून जे पीडित लोक असतात व्यापक लोक असतात दवा आणि दुवा हे दोन्ही आपण मानतो पण दवाखानाही करून ते इथं आलेले असतात. रडत येतात आणि हसत जातात असं आईच्या दरबारचं एक स्थान आहे. जे भाविक भक्त एवढे आहेत ते आताच इथं काही दिवंगत झाले त्यांनी तरारी वगैरे करून दिला. सुशोभित असा परिसर केला आणि ती पिढ्याने पिढ्या हे चालूच राहणार आहे आणि देवीचं स्वरूप वाढतच जाणार आहे. याच्या पुढेही खूप मोठी आपण इथं डेव्हलप करणार आहे. आता जामण्याचे किशोर महाराज आहे त्यांनी 5-6 वर्षापूर्वी 1 एकर जमीन घेऊन दिली होती. त्यावेळेस तिचं मोल होतं 9 लाख रुपये. आज जर घेतलं तर 40 लाख रुपये मोल आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांचाही संकल्प आहे की देवीसाठी मी अजून 1 कोटी रुपयाच्या वस्तीचा खर्च करणार आणि तो माणूस त्यांचा आहे. 1 एकर जागा आपल्याला मिळालेली आहे. आज सध्या किशोरजी महाराज म्हणून एक पुजारी म्हणून काम करतात. याच्या अगोदर यांचे वडील काम करत होते. मी स्वार्थीपणे सेवा करतात. एक मारवाडी समाजात पूर्ण राखा म्हणून आहे तेही 9 दिवस तिथे सेवा देतात. म्हणजे विमुक्त भक्त समाजाची देवी म्हणून ती मानल्या जाते आणि या देवीचं स्वरूप आपण सर्व भक्त आल्याने खूप वाढत जातं. जसं सप्तशृंगीचं गड आहे तसं खानदेशाची जी आई म्हणून साखराई म्हणून प्रख्यात आहे. आपण सर्व मिळून त्या आईला आपण नवस कबूल करतो. तिच्याकडे नतमस्तक होतो आणि आईचं श्रद्धास्थान कायमस्वरूपी टिकत नाही
आणि भाविक भक्तीचे येत राहो ही अशी आमची वाकोबाशी याची परिसर मागणी आहे. देवीची मूर्ती नाहीये त्याच्याबद्दल काय? नाही, पूर्वीपासून एक काठी आहे, त्या काठीमध्ये पिशवी आहे, त्या पिशवीमध्ये एक देवीचं साखर म्हणजे लोभात वगैरे पाय झालं आहे. आता लोक म्हणतात की आनंद सत्ता आहे. आम्ही ज्या वेळेस बघितलं, मी लहानपणापासून बघितलं की ते काठी तिथे कुठे तेवढेच आहे की कितीही पाऊस आला तरी काठीला किंवा त्या पिशवीला पाऊस लागत नव्हतं. लोक म्हणतात की आनंद सत्ता आहे आणि सगळे म्हणतात हे होतं. आम्ही साक्षात बघितलेलं आहे की तसं इथं काही हे झालेलं नाही. आणि एवढ्या वाऱ्यामध्ये वादळामध्ये तिथं कुठल्याही प्रकारची बाधा झालेली नाही. आणि मी माझ्या माहितीप्रमाणे बरेचसे लोक असे नवस कबूल केलेले एक वर्षामध्ये कुणाचे इथं दिसतात मला. आणि आश्चर्यचकित होतो मी कसे आले ते सांगतात की आम्ही आमच्या मनामध्ये मन्नत मागितली आणि आईने ती पूर्ण केली आणि ती मन्नत पूर्णच होती अशी शाश्वती. आपणही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण इथे नवस कबूल करावा आणि असं आम्हाला वाटावं की पुढच्या वेळेस सुद्धा आपण इथे पुन्हा आमची मुलाखत घ्यायला यावी आणि आई नक्कीच आपला नवस हा 100% पूर्ण करेल हिचं अपेक्षा आमची आहे. आणि पुनश्च्या सर्व आपल्या चॅनलला आम्ही शुभेच्छा देतो. आपण आमच्या सर्व आईच्या बाबतीमध्ये जी माहिती घेतली संपूर्ण महाराष्ट्राला घेतो संपूर्ण याच्यावरती प्रभावी ही आमची नोंदवी. तर आपणही इथे येऊन देवीचं दर्शन घेऊन आपण नवस कबूल करू शकतात आणि इथे येऊन आपण साखरेचा प्रसाद नक्कीच वाटू शकतात. आपण आता इथेच थांबूया, तोपर्यंत नमस्कार.